कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहरातील नागरिकांच्या सहकार्यानं माजी नगराध्यक्षा महिला नेत्या विद्याताई पोळ यांनी अनोखा निर्णय घेतला आहे. वडगाव शहरात दररोज संध्याकाळी 7 ते 8:30 दरम्यान अख्ख्या गावात मोबाईल टी व्ही बंद ठेवण्याचं आवाहन केलं असून या उपक्रमाची सुरुवात शिवजयंतीपासून सुरू होणार असल्याचं विद्या पोळ यांनी सांगितलं. सध्याची पिढी टी व्ही आणि मोबाईलच्या आहारी गेली आहे. याचा सर्वाधिक परिणाम शालेय विद्यार्थ्यांच्यावर होत आहे. टी व्ही आणि मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. मोबाईलच्या जमान्यात विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी पेठवडगाव या गावात सायंकाळी 7 ते 8:30 मोबाईल व टी व्ही बंद हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येतोय. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तसेच हरवलेला कुटुंबातील सुसंवाद वाढावा यासाठी दररोज 1.5 तास मोबाईल आणि टी व्ही बंद ठेवण्याचा संकल्प राबवण्याचं आवाहन येथील यादव आघाडीच्या नेत्या माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी केलं. या उपक्रमाची सुरुवात दिनांक 19 रोजी शिवजयंती दिनी करण्यात येणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यासाठी सुमारे 5,000 पालकांनी उपक्रम राबवण्याच्या संकल्पपत्रावर स्वाक्षरी करून हमी दिली असून उपक्रम शहराच्या हिताचा असून राजकारण विरहित आहे. आम्ही वडगावकर म्हणून वडगाव शहरातील सर्व कुटुंबांचा सहभाग घेऊन राबवण्यात येणार आहे. येत्या 8 दिवसात आणखी व्यापक करण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजता सर्व मुलं ही घरी पोहोचलेली असतात. सर्वसाधारण 7 ते 8:30 ही वेळ मुलांच्या अभ्यासाची आहे. यावेळेत पालकसुद्धा आपल्या पाल्याचा अभ्यास करून घेतील. त्याचबरोबर महिला स्वयंपाक आणि विविध पुस्तक वाचन करतील. मोबाईलमुळे हरवलेला कुटुंबातील संवादही पुन्हा सुरू होणार आहे. 7 ते 8:30 टी व्ही बंद तसेच मोबाईल वापरापासून सर्व कुटुंबीय दूर राहतील असं यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. या पत्रकार परिषदेस माजी उपनगराध्यक्ष सुनील हुकेरी, माजी नगरसेवक गुरुप्रसाद यादव, जवाहर सलगर, संदीप पाटील, सचिन चव्हाण, शिवाजीराव आवळे, संभाजीराव माळी, विलास सनगर, अभिजित गायकवाड, शोभा देसावळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. वडगाव प्रतिनिधी, मराठी एस न्यूज. आज आम्ही सगळे इथं मिळून एक उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. वडगावमध्ये संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळामध्ये मोबाईल आणि टी व्ही बंद ह्या उपक्रमाला आजपासून चालू करण्यात आलेली आहे. हा उपक्रम 19 तारखेला शिवजयंतीच्या दिवशी महाराजांच्या समोर आम्ही सगळे तिथं जाणार आहोत आणि तिथं शपथ घेऊन त्या दिवसापासून हा उपक्रम चालू होणार आहे. हा चालू करण्यासाठी वडगावच्या जनतेने सतर्क व्हावं यासाठी भोंग्याचं आपण नियोजन केलेलं आहे. हा भोंगा वाजला की सगळ्यांचे मोबाईल आणि टी व्ही बंद होतील आणि ह्याच्यामध्ये सगळ्या वडगावकरांची आणि संपूर्ण जेवढे शाळेमध्ये वडगावचे जेवढे पालक आहेत त्यांची संमतीपत्रही आम्ही घ्यायला चालू केलेली आहे आणि ती संमतीपत्र घेऊन आम्ही शिवजयंतीच्या दिवशी आम्ही महाराजांच्या तिथे जमणार आहोत. नमस्कार.